दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या लोकांच्या बरोबर आता त्यांचे व्यावहारिक संबंध होते आता उघड झाले आणि त्यामुळे ईडीनी कारवाई जी केलेली आहे त्यांना अटक झालेली आहे. इतकी बाब गंभीर असताना ते मंत्रिमंडळात का टिकून आहे खरं म्हणजे त्यांना तात्काळ बडतर्फ हाकलून दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. एखाद्या मला वाटतं सरकारमध्ये देशद्रोहाचा खरं एवढा मोठा गंभीर गुन्हा त्यांनी केलेला आहे. म्हणजे मंत्रिमंडळातून बडतर्फ त्यांना केलं पाहिजेच परंतु देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल झाला पाहिजे. मला वाटत नाही मला हे कळत नाही की त्यांना पाठीशी घालण्याचं कारण काय आहे. एका बाजूला अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये 100 कोटी रुपये घेतले म्हणून त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केले त्याची चौकशी चालू आहे. चांदेवली आयोग नेमलेला आहे. मग अशावेळी मग अनिल देशमुखांना एक न्याय आणि नवाब मलिकांना दुसरा न्याय म्हणजे एवढं त्यांचं लाड करण्याचं कारण काय आहे. मला वाटतं नवाब मलिकांच्यावर निदान जनाचे नाही तरी मनाची जर सरकारमध्ये काही लाश शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ त्यांना बडतर्फ केलं पाहिजे आणि निव्वळ बडतर्फ करून चालणार नाही त्यांच्यावर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.